गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळी 6:25 झालेत. अमेरिकेमधल्या सरकारी शाळा ह्या अशा असतात. हे वॉकर्स ग्रो एलिमेंटरी स्कूल माझ्या नातीची आणि नातवाची शाळा ही वॉकर्स ग्रोथ स्कूलच आहे. मी आतलं मोस्टली दाखवू शकत नाही आहे. सकाळी साधारण अशी वाहतूक असते. थंडी फार आहे, बऱ्यापैकी थंडी आहे. अजूनही आपल्याला शाळाच दाखवत आहे, कारण हे खरं तर मी लांबून लांबूनच दाखवत आहे. मोस्टली काल परवा शाळेचं टूटून करताना एका लेडीने मला हटकलं होतं, त्यामुळं मी जवळून दाखवू शकत नाही. आणि त्या शाळेचं ग्राउंड पा किती प्रशस्त आहे. हे ग्राउंड नाही, इनफॅक्ट हे पार्किंगचं आहे. पालक जेव्हा मुलांना न्यायला किंवा सोडायला येतात तर त्यांच्यासाठी ही मागच्या बाजूला ही पूर्णतः पार्किंगची व्यवस्था आहे. पुन्हा मी शाळाच दाखवते जरा दुसऱ्या अँगलने, कारण मला थोडं पुढे जायचं आहे. आणखी मला जेव्हा मित्रांनो रस्ता क्रॉस करायचा आहे त्यावेळेला मी हे बटन दाबेल आणि पाहते समोर तिथे जेव्हा व्हाईट होईल तेव्हा मी तिथे पलीकडे रस्ता क्रॉस करू शकेन. ते मी मागे उभा आहे आणि मला जायचं आहे. जेव्हा व्हाईट दिसेल त्यावेळेला मी तो रस्ता क्रॉस करेन, तोपर्यंत मी थांबतो. खरं तर बराच वेळ मी वाट पाहूनसुद्धा इथे काही लाल आलं नाही आणि मी रिक्वेस्ट करून रस्ता क्रॉस केलेला आहे. मला तुम्हाला दाखवता आलं नाही खरं. ठीक आहे, आपण नेक्स्ट टाईम मी दाखवेन तुम्हाला. खरं तर आश्चर्य वाटेल तुम्हाला, मी हे जे दाखवतो आहे ते रेल्वे लाईन. ही रेल्वे लाईन काय प्रवाशांसाठी नाही. आमच्याकडे म्हणजे आमच्या प्लेनफील्डमध्ये तर बऱ्याच ठिकाणी अशा रेल्वे लाईन्स गेलेल्या आहेत, पण त्या प्रवासी वाहतूक नाही आहे. फक्त मालाची वाहतूक करण्याकरता पुरतंच मर्यादित आहे ते. हा, आता समोर ती रेल्वे लाईन येते, मी तुम्हाला ती दाखवणार आहे. ही पहा, ही जी रेल्वे लाईन आहे
ही प्रवासी वाहतूक करण्यासाठी नाही आहे, फक्त माल वाहतूक या रेल्वेने होत असते. पाहिलं आपण आता पुढे एका मोठ्या वर्दळीच्या रस्त्यावर जाणार आहोत. आपण हे जे चौकाकडे चाललेलो आहे, कंपॅरेटिवली आत्तापर्यंत पाहिलेल्या माझ्या व्हिडिओमध्ये ही थोडीफार जास्त वर्दळ असण्याची नजर बऱ्यापैकी मोठा आहे. थोडा आपण पाहूया आत्ता वाजलेत 6:42 सकाळचे, तर आत्ता किती वाहतूक असेल तिथे तर आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. तिकडे सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या पाणी येत आहे. हे थोडेसे उच्च भ्रू पद्धतीचे आहेत. इनफॅक्ट आपल्या प्लेनफील्डमध्ये सुद्धा असेच बंगले आहेत, सिमिलरच आहे बऱ्यापैकी. मी घरापासून आमच्या खूप बऱ्यापैकी दूरवर आलेलो आहे, तर मी जसं म्हणलं तुम्हाला मी मोस्टली रिपीट करण्याचा प्रयत्न करत हे सर्व मोस्ट जितकं दाखवता येईल तेवढं वेगवेगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. इथे घरांना बॅकयार्ड आणि फ्रंट यार्ड असतं, तसं ह्या बंगल्यांचं हे बॅकयार्ड आहे सर्व. आता ह्या बंगल्याचं हे बॅकयार्ड आहे, शेजारच्या बंगल्याचं ते बॅकयार्ड आहे, आणि त्यांचं फ्रंट यार्ड पलीकडून आहे सर, जसं आमच्याही घरांना आहे. आणि मला दुसरं एक जाणवतं, पहा असे छोटे छोटे तलाव इथे खूप आहेत, पाण्याची इथे खरं काही मार नाही आहे. पाण्याची कमतरता नसण्याची माझ्या माहितीप्रमाणे इथे दोन का पाऊस तर इथे वर्षभर पडतो, आणि दुसरं असं की 4 महिने जो बर्फ पडतो ते बर्फ पडलेलं बर्फाचं पाणीसुद्धा बर्फाचं झालेलं पाणीसुद्धा साठत असावं. हे काही रॉकेट सायन्स नाही, पण हे मला वाटतं आहे म्हणून मी सांगू शकतो. तर मी जसं म्हटलं तुम्हाला हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, पण त्याच्या मागे मला हे सांगायचं आहे की पाण्याची इथे प्रिकॉशन्स घेतली जाते, की रेन वॉटरच्या बाबतीत इथले नियम अतिशय कडक आहेत. आपण जे पन्हाळ्याचं पाणी म्हणतो आहे ते वाहून जाण्यासाठी आपल्या जमिनीतच मुरवलं जावं, याच्यासाठी हे पन्हाळ इतकं पॉवरफुल केलेलं असतं इथे, आणि त्याची डागडुजी सारखी करावं लागते, आणि जर नाही केली तर त्याला फाईन आहे बऱ्यापैकी, खूप मोठ्या प्रमाणात फाईन आहे त्याचा. त्यामुळं लोकही खरं तर त्याची इन्स्ट्रक्शन फॉलो करत असतात. या 135 रोडनी मी मागे गेलेला आहे, पुढे चाललो आहे. आता आपल्याला पुढे आणखी एक चौक लागणार आहे, पैकी मोठा चौक आहे. मी इथे बऱ्याच वेळेला आलेलो आहे, इनफॅक्ट आमच्या येण्याजाण्याच्या मार्गातलाच आहे हे खरं तर. अगदी खरं सांगायचं म्हटलं तर मी आज हा व्हिडिओ काढूशो मला वाटतच नव्हतं. त्याचं कारण असं होतं की माझ्याकडे स्टोरेजचा इतका प्रॉब्लेम आहे की जेणेकरून जे ऑलरेडी काढलेले व्हिडिओ आहेत ते अपलोड झाल्याशिवाय आणि ते अपलोड केलेले डिलीट केल्याशिवाय स्टोरेज वाढणार नाही आहे. आणि मी मागे जसं म्हटलं तुम्हाला की व्हिडिओ काढून अपलोड न करता स्टोरेजसाठी डिलीट करायचं मला खरं लिटरली खूप वाईट वाटतं. त्यामुळे मी आता ठरवलं, म्हटलं ऑलरेडी आपल्याकडे जेवढे व्हिडिओ आहेत तेवढे संपवावेत आणि नंतर मग आणखी शूटिंग करावं, पण मला राहवलं नाही म्हणून मी पुन्हा आता हे व्हिडिओ काढायला घेतलेले आहेत. पाहूयात आता काय होतं ते. तर चौकामध्ये पुढे बऱ्यापैकी खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक असते म्हणून मी काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आमच्या घरापासून निघाल्यानंतर हे ज्वेल ऑस्को म्हणून नावाचा मॉल आहे,
ती जर काय आणायचं असेल तर आम्हाला इकडे यावं लागतं. आणि आता अंतर जर सांगायचं म्हटलं तरी 3-4 miles वगैरे आहे. ठीक आहे, ह्या चौकामध्ये मी माझा व्हिडिओ पण वाढत चालला आहे. खरं तर 10-20-21 minutes प्लस झालेलं आहे. मी चौकामध्ये जाऊन व्हिडिओ संपवणार आहे. आपण असं मागून चालत आलेलं आहे आणि ह्या चौकामध्ये 360 degrees मी व्हिडिओ घे शॉट घेईल आणि नंतर व्हिडिओ संपवेल. पहा, बऱ्यापैकी मोठा रस्ता आहे हा. आणि इकडे बघ, काही वेळेला जेव्हा मी आलो असेल त्यावेळेला खूप ट्रॅफिक असते. आत्ता त्या मानाने कमी आहे. आता कमी जास्त असं येणार आपल्याला. आता पाहू शकता तुम्ही दूरपर्यंत ट्रॅफिक गेलेली आहे. आणि हा गाड्यांचा आवाज मला खरं खूप खूप आवडतो. माझा आवडीचा आवाज आहे हा. व्हिडिओ मोठा चालला आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.